नमस्कार, माझे नाव तनिष्का प्रदीप निघोसकर, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे। ओळखलं का मला? नाही अजून। अव पोरींनो, तुमच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत आणली ना बाब्या, म्हणून तर 21व्या शतकात तुम्ही म्हणता ना सावित्रीनो स्वप्न पाहिलं। सावित्रीनं स्वप्न पाहिलं, माझ्या घरामध्ये दीप लाविलं, त्या दीपांचे तेज झळकलं, त्या दीपांचे तेज झळकलं, दूर जाती ती मिळाला, मंगल दिन हा आला, मंगल दिन हा आला। बर का पोरीनो, हे सुखाचे दिस असे सहजासहजी नाही आले। आमच्या काळात म्हणजे 125 वर्षापूर्वी आत्तासारखी परिस्थिती नव्हती। त्या काळी स्त्रियांना बाहेर पडणं लई अवघड होत, तो शिक्षण तर काय लांबचीच गोष्ट। पण तरी बी ज्योतिबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं, विवेकानं प्रत्येक गोष्टीचा विचार करायला शिकवलं, आणि माझ्यात बी आत्मविश्वास आला। आणि मला बी वाटलं की माझ्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं मुलीनं शिकलं पाहिजे, यासाठी मी धडपडले, समाजालाच माझं घर मानलं। पुढं आम्ही पुण्यात भिडे वाढत आम्ही दोघांनी मिळून मुलींची पहिली शाळा काढली। इथूनच तुमच्या खापर पंज्या आज्या आणि आया शिकल्या बरे, ह्या सगळ्या शिकल्या म्हणून शिक्षणाची गंगा आज तुमच्यापर्यंत आली। तुम्ही आता घराची चौकट ओलांडून बाहेर सहज फिरू शकताय, बागडू शकताय, नवीन नवीन गोष्टी शिकताय। तुमच्यातलं काय ताया अंतराळावर पोहोचलेत म्हणा, समुद्राचा तळ गाठलाय, याच हिरकणींचा आदर्श घेऊन तुम्ही लहान पोरी बी लई छान शिकताय, याचा मला आनंद आहे। पर मी आज का बरं बोलायला आली असं? अव कारण ते कोरोनाचं संकट अख्ख्या जगभर पसरलंय, या कोरोनामुळं शाळा बंद झाल्या, पण शिक्षण मात्र चालू आहे, याचा मला प्रचंड आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय तुमच्याबद्दल। ते तुम्ही काय मोबाईल वर का टॅब वर ऑनलाईन शिक्षण करत आहे ना, त्यात मी एक सांगते हा, त्या ऑनलाईन शिक्षणामुळं तुमच्या हातात लई येळ आहे, तर या येळेचा सदुपयोग करा, तुमच्या आईला घर कामात थोडी का होईना मदत करा, तिच्याकडनं नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या। एक सांगते, मला की नाही पुस्तक वाचायला लई आवडायचे, पण आमच्या काळात कुठे एवढं मिळायचं, पण तुम्हाला मिळतंय, तर तुम्ही वाचण्याची आवड जोपासा, तुमचे छंद जे काही असतील ते जोपासा, आवड जोपासा, फुलं झाडं लावा, फुलपाखराप्रमाणे तुमचं आयुष्य रंगीबिरंगी आणि आनंदी करा। आज या सावित्री माईनं जरा जास्तच सांगितलं ना, पण लेखी आहेत ना तुम्ही माझ्या, ऐकाल ना माझं, हे काय विचारणं झालं, हाय माझा विश्वास, ऐकाल ना। धन्यवाद।